तारादिल्ला ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीनं आयोजित आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने त्यांच्या सहभागाने हा 20वा ग्रंथमहोत्सव आज या ठिकाणी त्याची सुरुवात होत आहे. हा महोत्सव सुरुवात होत असताना शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखी नगरी असं नाव या ग्रंथमहोत्सवाला 20व्या ग्रंथमहोत्सवाला देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की राम गणेश गडकरी यांची स्मृतीशताब्दी, त्याच्यामुळे पहिली जी कमान रस्त्यावरून ग्रंथमहोत्सवामध्ये येते त्याला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पु ल देशपांडे यांची जन्मशताब्दी, त्यामुळं आत येताना जी कमान आहे त्याला आपण पु ल देशपांडेंचं नाव दिलेलं आहे. आणि ज्या सभागृहात आपण बसलेलो आहोत त्या सभागृहामध्ये त्या सभागृहाला नाव देण्यात आलेलं आहे, गदी माडगूळकर सभागृह. त्या सभागृहामध्ये या 4 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर सुधीर फडके यांचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांचाही काही चांगल्या पद्धतीतून आपण तयारी करून शेखरा सदस्यांनी ते मानवाच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे. आणि मागं जे ग्रंथमहोत्सवाचं महत्वाचं आपण जे म्हणतो बॅकग्राऊंड जी म्हणतो त्याच्यावर राम गणेश गडकरी यांची मंगल देशा पवित्र देशा ही कविता त्याच्यामध्ये दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारताचं जे इंग्रजांनी जे भारत देश ज्यांच्या ताब्यातून घेतला तो आपण म्हणतो की बादशाहकडनं घेतला, पण तसं नव्हतं. हा देश इंग्रजांनी मराठी माणसाच्याकडनं तेव्हा महाजी शिंदे यांची त्यांच्या वंशजांची सत्ता होती. तेवढंच नव्हे तर बादशांच्या ज्या काही पत्नी होत्या त्यांना पोटगीसुद्धा किंवा दर महिन्याला लागणारे पैसेसुद्धा यांच्या माध्यमातून दिले जात होते. त्यामुळं इंग्रजांनी जी सत्ता घेतली पेशव्यांच्या नंतर ही मराठी माणसाकडनं घेतलेली आहे. त्याच्यामुळं जेव्हा राम गणेश गडकरी यांनी जे काही लिखाण केलेलं आहे तेव्हा त्यांच्या लिखाणात प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र देशा हा शब्द आहे, आणि ते गीत आपण मुद्दाम मागं या ठिकाणी लावलेलं आहे. आणि ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत त्याला गदी माडगूळकरांचं नाव देण्यामागची सगळ्यात महत्वाची भूमिका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की दगडाच्या देवा दह्याच्या घागरी आणि अस्पृश्या घरी पाणी नाही, पाळीव पोपट गोड फळे त्याला आणि अस्पृश्याला कदा नका, अशी कविता ज्या गदी माडगूळकरांनी 8वी 9वी मध्ये लिहिली, ज्यांना सामाजिक भान त्यावेळेला सुद्धा होतं त्याचं या सभागृहाला आपण नाव दिलेलं आहे. येत्या 4 दिवसामध्ये भरगतचं कार्यक्रम आहे आणि भरगतचं कार्यक्रमामध्ये आम्हाला खात्री आहे की साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जे कार्यक्रम होतात त्या तोडीचे कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतात. 4 दिवस ओळीने आज संध्याकाळी आनंद माडगूळकरांची मुलाखत आहे, गदी माडगूळकरांच्यावर बोलणार आहेत. उद्या पु ल देशपांडेंच्यावर संभाजी पाटलांचा संध्याकाळी कार्यक्रम आहे. त्याचबरोबर 3र्या दिवशी शुक्लांचा पु ल देशपांडे आणि त्याचबरोबर गदिमा यांच्या गीतांचा कार्यक्रम आहे. आणि शेवटच्या दिवशी अरुण म्हात्रे हे राम गणेश गडकरींच्या वरच्या कविता आणि इथं सादर करणार. बाकी भरपूर काही सगळं काही रूपरेषा आपल्याला सांगणार नाही, परंतु 2 परिसंवाद, विद्यार्थ्यांचे कथाकथन, विद्यार्थ्यांचं मनोगत हे सगळं या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या ग्रंथमहोत्सवाला अतिशय मोठं महत्व आहे. आणि आज या ग्रंथमहोत्सव आणि मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जे पूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या असे उद्घाटन होणार आहे, ते सगळं फिरून बघणार आहेत. सकाळी ग्रंथदिंडीला ते हजर होते. प्रत्येक शाळेच्या ज्यांनी ग्रंथदिंडीवर ज्या ज्या शाळांचा सभाग होता त्या त्या शाळांना त्यांनी भेटी दिल्या. तेव्हा त्यांचं भाषण आज विद्यार्थ्यांना आणि बालकांना शिक्षकांना हे नक्की बोधामूर्त असेल याच्याबद्दल मला खात्री आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेला नवीनच रुजू झालेले माननीय राजेश क्षीरसागर शिक्षणाधिकारी माध्यमिक हे उपस्थित आहेत. हे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यामध्ये माहीर आहेत आणि मला खात्री आहे की येत्या 3 वर्षामध्ये आणखीन ग्रंथमहोत्सवामध्ये काही वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतील. बाकी सर्व आमची ग्रंथमहोत्सव समितीची मंडळी त्याच्याही पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की श्रीपाल सबनीस यांच्या पत्नी सौ सबनीस
त्या कायम त्यांच्याबरोबर असतात, त्याहीपेक्षा त्या आता एक मासिक चालू करतायत, त्याचबरोबर प्रकाशन क्षेत्रामध्ये जात आहेत, त्यांचं लिखाण आहे, त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रंथ महोत्सव समितीचे प्रमुख कार्यवाह प्राचार्य यशवंत पाटणे, उपाध्यक्ष मीना लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, शेखर हसबनीस, सुनीता कदम, नंदा जाधव, राजेंद्र माने, सुनीताराजे पवार ज्या स्टॉलचं महत्त्वाचं काम बघतात, त्या सुनीताराजे पवार, पार्टी सर ज्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या गेल्या महिन्याभर सर्वांपर्यंत मेसेज द्यायचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ग्रंथ महोत्सवाच्या सुरुवातीपासून या ग्रंथ महोत्सवाला बळ देणारे आणि ज्यांची शिक्षणाधिकारी म्हणून आता निवड झालेली आहे, टाळाच्या घरात त्याचं स्वागत करा, ते राजकुमार निकम ज्यांनी हा ग्रंथ महोत्सव गडचिरोली नेला. गडचिरोलीला आता ग्रंथ महोत्सव चालू आहे. या सर्वांचं मी प्रथम त्या ठिकाणी स्वागत करतो, महत्त्वाचं पत्रकारांचं स्वागत करतो, आज ज्यांच्या ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाश प्रदर्शन होणार त्यांचं स्वागत करतो. आज महत्त्वाचं म्हणजे आमचे उपाध्यक्ष विना लांडगे यांच्या 75 श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राजेंद्र माने यांची नुकतीच महाराष्ट्राच्या भाषा समितीवर निवड झालेली आहे, त्यांचा सत्कार होणार आहे. वेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संस्मरण म्हणून आम्ही एक पुस्तक प्रकाशित करत आहोत, ज्याच्यामध्ये विजय कोवळेकर, विनय हर्डीकर आणि महत्त्वाच्या मुलाखती परिसंवाद याचं संक्षिप्त स्वरूपात जे जे झालेलं आहे त्याचं लिखित स्वरूपात पुस्तक येत आहे, जे मला खात्री आहे की तुम्हाला उपयोगी पडेल. कारण मला विनय हर्डीकर त्यातलं एक वाक्य अतिशय भावलेलं आहे. त्यांनी म्हटलंय, माझे वडील पत्ते चकाट्या करत बसले नाही, पत्ते पिसत बसले नाहीत, तर ते वाचत असायचे, आई वाचत असायची, तेव्हा मला वाचन निर्माण झालं. मला 9वीमध्ये शिक्षकांनी पुस्तकं दिली, माझ्या शिक्षिकेनी त्यांची सगळी पुस्तकं वाचून काढली. 10वीमध्ये प्रयोगशील सगळं साहित्य दिलं शिक्षकाने, तेव्हा मी सगळं वाचून काढलं. तेव्हा हर्डीकर आज महाराष्ट्रात नव्हे देशात प्रसिद्ध आहे, त्यांचा लेख तुम्ही प्रत्येकाने वाचला पाहिजे असा लेख आहे. अशा या ग्रंथ महोत्सवामध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे मी दोनच गोष्टी या ठिकाणी बोलणार आहे आणि ज्या अतिशय महत्त्वाच्या मला वाटल्या, की आपल्याला कल्पना आहे की एखादा समाज आपल्या साहित्यकृतीतून जेव्हा आपल्या समाजाची वेदना गाथा मांडतो तेव्हा वाचताना आपल्या कोशात बिंधास वावरणाऱ्या काजल हात घातला जातो खरा, पण तरीही काही लोकांना असं वाटतं की त्या समाजातल्या त्या गोष्टी अतिरंजित आहेत, त्या समाजाने मांडलेल्या आहेत. परंतु अमेरिकेत असा एक प्रयोग झाला जो मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो 2 मिनिटांमध्ये, की अमेरिकेमध्ये 1975 सालापर्यंत काळ्या लोकांना वॉशरूम वेगळी, गोऱ्या लोकांना वॉशरूम वेगळी, काळ्या लोकांची हॉटेल वेगळी, गोऱ्या लोकांची हॉटेल वेगळी अशी परिस्थिती होती. पण त्यांच्याकडे कातडीवरून वागणूक दिली जात होती. परंतु एक गोरा माणूस जो पत्रकार होता, ज्याचं नाव जॉन हॉवर्ड ग्रिफिन, ज्याचा जन्म 1920 झाला, 1980 साली तो 60व्या वर्षी तो स्वर्गवासही झाला, पण त्यांनी पत्रकार म्हणून जी कामगिरी केली ती इतकी महत्त्वाची होती की त्यांनी मजा केली. मजा म्हणजे त्यांनी बघितलं, त्यांनी काय बघितलं की अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या गोऱ्या लोकांच्याकडून कृष्णवर्गीयांवर काळ्या लोकांच्यावर अतिशय अन्याय होतोय, अमानुष त्यांचा छळ होतोय, तर तो अस्वस्थ झाला. पण तो गोरा होता आणि पांढऱ्या कातड्यांच्या लोकांनी अभिमानाने सगळ्यांना त्रास देणं हे एक वास्तव झालं होतं. त्याच्या या काळ्या लोकांची आयुष्याची फरफट होत होती, त्याला त्यातून पछाडलं. त्याने धाडसी निर्णय घेतला. काय निर्णय घेतला असेल तर त्यांनी काय केलं की केवळ कातडीच्या रंगावरून मिळणारी वेगळी वागणूक त्याला अनुभवायची होती. त्यांनी आपला रंगच बदलला तात्पुरता. एका स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरला तो भेटला, त्याने आपला रंग काळा केला. पण रंग काळा केला तरी त्याचे केस मात्र सरळ होते आणि काळ्या लोकांचे केस मात्र कुरळे होते, म्हणून त्यांनी गोटा केला. आणि त्यालाच आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांनी आरशामध्ये बघितलं की खरोखरच आपण मात्र आता काळा झालेलो आहोत. आणि त्यांनी हे होताना काय करावं तर त्यांनी प्रवास केला, 6 आठवडे प्रवास केला. त्यांनी ऑर्लिन्स ते मिसिसिपी, अलाबामा ते जॉर्जिया हा प्रवास केला. पण त्याला प्रत्येकाला जाणवायचं मी गोरा आहे, पण गोरा आहे तर त्याला गोऱ्याच्या वॉशरूममध्ये जाता येत नव्हतं. कारण तो जर गोऱ्याच्या वॉशरूममध्ये गेला असता तर एकाच वेळेस गोऱ्या लोकांनी या गोऱ्याच माणसाला मारून टाकलं असतं, कारण तो पूर्णपणे काळा झालेला होता. आणि त्यांनी काळा माणूस म्हणून 6 दिवस संपूर्ण प्रवास केला आणि हा प्रवास केल्यानंतर तो हादरला. त्यांनी त्याच्यावर एक सेपीआय मॅगझिनमध्ये
लेखमाला लिहिली आणि ती लेखमाला लिहिल्याबरोबर अमेरिकेमध्ये जगामध्ये हाहाकार उडाला. इतका हाहाकार उडाला की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्याला पत्र आली. पण हे होताना जी गोरी माणसं जी सुशिक्षित होती, जी विचारी होती, जी काही वाचन करत होती, ती खडबडून जागी झाली. आणि ती खडबडून जाग झाल्यामुळं अमेरिकेमधलं वातावरण बदलायला जी सुरुवात झाली ती या माणसामुळे झाली की ज्यांनी गोरा असून सुद्धा आपला वर्ण काळा केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं. त्यांनी मग 1961 साली पुस्तक लिहिलं, ते पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालं, त्याच्यावर पिक्चर निघाला, तो सुद्धा प्रसिद्ध झाला. त्याचं पुस्तकाचं नावच आहे ब्लॅक लाईटनी. मी उत्तम विद्यार्थ्यांना सगळ्या पालकांना विनंती करणार आहे, हे तुम्ही पुस्तक जरूर वाचा, जरूर नेटवर जावा. मी गेलो मुद्दाम, मी शोभा चित्रांच्या पुस्तकात वाचल्यानंतर या नेटवर जाऊन माहिती घेतली. 2011 साली त्यांचं हेच पुस्तक विंग नी संपूर्ण जगभर पुन्हा पुनरावृत्ती काढलेली आहे. आणि हे जे काम केलं ते काम अतिशय प्रेरणादायी होतं. आणि याच्यामुळे लक्षात आलं की जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्याच्यामध्ये ही भूमिका होती. आणि ही भूमिका ग्रंथ महोत्सवामधल्या विद्यार्थ्यांपासून, शिक्षकांपासून, पालकांपासून सगळ्यांकडे पोचली पाहिजे. कारण आपल्याकडे सुद्धा जे काही अन्याय होतोय त्याच्यावर आपण योग्य पद्धतीतून साहित्यामध्ये त्याचे पडसाद उमटले पाहिजेत, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी मुद्दाम परवा दिवशी 2 तारखेला पुण्यात कार्यक्रम झाला आणि मला अतिशय विशेष वाटलं. नम जोशींचं भाषण चाललं होतं, मी कविता उतरून घेतली. नम जोशींनी कॉलेज जीवनामध्ये कविता केली आणि ती कविता तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी वाचून दाखव. तुझ्या माझ्या रेषा समांतर शेत कधी गेलाच नाही, तुझी माझी लय वेगळी सम कधी साधलीच नाही, तरी सुद्धा तुझे शब्द माझ्या उठी कसे का फुलतात, माझे अश्रू तुझ्या पापण्यात कसे का पालवतात. आणि ही कविता सगळीकडे प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध झाल्यावर त्यांचे गुरु जे होते पु ग सहस्त्रबुद्धे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं. या म्हणले कविवर्य, या कसा म्हणले, तुम्ही कविता केली म्हणले, चांगली केली, पण अशीच कविता तुम्हाला मी ओळीने 4 तास म्हणून दाखवू का. म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी काय म्हटलं, तुझी माझी कुंडी वेगळी झाड कधी लागलेच नाही, तुझी माझी गादी वेगळी झोप कधी लागलीच नाही, तुझा माझा रस्ता वेगळा घर कधी दिसलेच नाही, तुझं माझं आभाळ वेगळं चंद्र कधी उगवलाच नाही. ते म्हणजे असल्या कविता हजारो निर्माण होतील. तू काय वेडा आहेस का, तुला काय, तुला कानाखाली देऊ का एक म्हणले. आणि मग नम जोशीने तिथं कविता सोडली. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगू इच्छितो की आपल्याला हा ग्रंथ महोत्सव एवढ्यासाठी आहे की या ग्रंथ महोत्सवातून आपण वेगवेगळं साहित्य वाचलं पाहिजे, वेगवेगळ्या साहित्यकृती वाचल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण प्रगती जगली पाहिजे. नम जोशींनी पुन्हा कधी कविता केली नाही, पण काव्यावर तिने एवढा अभ्यास केला की त्यांनी 75 कवितांच्या पुस्तकांना प्रस्तावना त्यांच्या आहेत. तर आपल्याला नक्की काय करायचंय आणि हे नक्की काय करायचं हे पुस्तक आपल्याला शिकवतात आणि त्यासाठी हा ग्रंथ महोत्सव आहे. मी तुम्हाला या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपण येत्या 4 दिवसामध्ये जरूर सगळा अभ्यास करा. पण आपल्याला असं वाटतं तोंडपणे की एखादी कविता आपण पट्टीशी म्हणावी आणि त्या पद्धतीने आपण काही कविता करतो, परंतु आपल्याला नक्कीच कुठं जायचं आहे याचाही निर्णय घेतला पाहिजे. जाताना फक्त मी चिपळूणकरांनी एक म्हटलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, तेवढं वाचून दाखवतो, जे शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझं प्रास्ताविक संपवतो. त्यांनी म्हटलंय, मी एक शिक्षक, अध्यापन हा माझा स्वधर्म, विद्यार्थी हे माझे दैवत, शाळा हे त्याचे मंदिर, धडपड ही त्याची पूजा, दुरीत त्यांचे तिमीर जावो ही माझी प्रार्थना, समाजाचा आशीर्वाद हा मला प्रसाद. त्यामुळे हा ग्रंथ महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने ह्या ग्रंथ महोत्सवामध्ये जेवढं जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं घ्या. महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं घरी करून जावा, एवढीच मी विनंती करून माझा प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराज.